कोल्हापूर शहरातील पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर दोन हजाराहून अधिक जागा रिक्त राहण्याची चिन्ह आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं वाणिज्य आणि कला शाखेतील मराठी विषयाच्या जागांचा समावेश आहे कोल्हापूर शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयात यंदा अकरावी प्रवेशासाठी चौदा हजार सहाशे ऐंशी जागा उपलब्ध होत्या त्यासाठी बारा हजार नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले होते पहिल्या फेरीत नऊ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुद्धा दोन दिवसांपूर्वी संपली आहे दुसऱ्या फेरीतील प्रवेश क्षमता आठ असून प्रत्यक्षात सहा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय त्यामुळे अजूनही दोन जागा रिक्त आहेत वाणिज्य आणि कला शाखेतील मराठी विषयाच्याच प्रामुख्याने या जागा आहेत अशी माहिती शिक्षण सहसंचालक सुभाष चौगले यांनी दिली दुसऱ्या फेरीमध्ये आमच्याकडे सहा हजार आठशे सोळा विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे तथापि पस्तीस महाविद्यालयामधील एकूण जागांची संख्या शिल्लक जागांची संख्या बघितली तर ती आठ हजार आठशे पाच जागा आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये शिल्लक आहेत म्हणजे आम्ही ह्या सहा हजार आठशे सोळा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो आणि प्रवेश देऊनसुद्धा सुमारे दोन हजार जागा ह्या शिल्लक राहणार रा आहेत दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया सोमवारपर्यंत चालणार आहे असंही चौगले यांनी स्पष्ट केलंय अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी पालकांमध्ये धाकधूक असते पण यंदा कोरोनामुळं सगळी समीकरणं बदलली आहेत